Hello everyone, good morning to all. This is Professor Eknath from Devon College of Pharmacy, Sadana, Department of Pharmaceutics. Dear students, last lecture has Waxman Act class start केलेले लास्ट लेक्चर मध्ये तर त्याचा काही राहिलेला पार्ट आपण या प्रेझेंट सेशन मध्ये या ठिकाणी घेणार आहेत एज वेल एज जो काही रिमेनिंग पार्ट राहिलेला आहे पुढचा पार्ट तो आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे आजच्या या सेशन. सो लेट्स बिगिन विथ द पॅरा 4 सर्टिफिकेशन. सो व्हॉट इज इन द ऍक्च्युअल 4 सर्टिफिकेशन काय असतं तर पॅरा 4 सर्टिफिकेशन कंटेन्स द लिस्टेड is invalid or will not be infringed by the commercialization of the generic drug. Generic drug cha commercialization ne je ka patent asnar hai je patent infringe honar nahi kiwa te invalid hai te already invalid hai kiwa jari apan commercialization kela apla jo ka product hai to generic product commercialization kelyanantar hi te je patent hai te infringe honar nahi asha prakar cha je ka application asel te application apan para 4 certification through that again karat asto. Okay, so it contains a para 4 a para 4 certification is a potential trigger for Hatch-Waxman act for the patent litigation because of the filing of an application with that certification is a statutory act of the patent infringement. Ata yacha mane kay ki je kay Hatch-Waxman act hai tyacha madhe je kay para 4 certification hai te certification khup mahatvacha manla jata regarding of the patent litigation किंवा त्याची काही ज्याला लीगल टर्म्स आहेत त्याच्या रिलेटेड आपण याला असं म्हणू शकतो की जे काही पॅरा 4 सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेशन आपण त्या ठिकाणी इम्पॉर्टंट समजू शकतो जे काही हॅच वॅक्समन ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये. आता ते इम्पॉर्टंट कसं आहे ते आपण बघू. हे जेनेरिक ड्रग ऍप्लिकंट मेकिंग ए पॅरा 4 सर्टिफिकेशन मस्ट प्रोव्हाइड ए नोटीस लेटर टू द एनडीए. जो काही जेनेरिक ऍप्लिकंट असेल त्या ऍप्लिकंटने त्या ठिकाणी पॅरा 4 सर्टिफिकेशनचं नोटीस जे असेल ते नोटीस त्या ठिकाणी एनडीए ला म्हणजे न्यू ड्रग ऍप्लिकंट जो कोणी असेल त्या होल्डरला त्या ठिकाणी ते किंवा एखादा पेटंट असू शकतो तो तर त्याला त्या ठिकाणी ते सेंड करणं गरजेचं असेल. इफ डिफरंट फ्रॉम द एनडीए होल्डर जर समजा एनडीए होल्डर आणि पेटंट जर समजा डिफरंट असेल तर त्या दोघांना किंवा जो काही मेन त्या ठिकाणी पेटंट होल्डर असेल त्याला त्या ठिकाणी सेंड करणं गरजेचं असेल नोटीस. ओके, तर याच्यामध्ये आता याच्यामध्ये टर्म्स काय काय असू शकतात ते आपण बघू. नोटीस सेंड केल्या नोटीस जर तुम्ही त्या ठिकाणी सेंड केलंय तर त्याच्यामध्ये काय काय असू शकतं. द एक्झिस्टन्स ऑफ द एनडीए, तर एनडीएचं एक्झिस्टन्स वगैरे काही नाहीये या ठिकाणी अशा प्रकारचं नोटीस तुम्ही त्या ठिकाणी देताय एनडीएला. ओके, जो काही न्यू ड्रग ऍप्लिकंट असेल त्याला. देन a detailed statement of its basis for believing that the listed patent are invalid or not infringed. तुम्ही असं डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देत आहे की जे काही तुम्ही या ठिकाणी जे काही एनडीए फाईल करताय ते एनडीए त्या ठिकाणी जे काही तुमचं पेटंट आहे ते पेटंट ही इनव्हॅलिड आहे त्याच्यासाठी इनव्हॅलिड आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही किंवा जे काही तुमचं पेटंट आहे ते पेटंट त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं इन्फ्रिज होणार नाही. ओके, अशा प्रकारचं तुम्ही त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन देताय कोणाला तर एनडीएला ऍज वेल ऍज जे काही एफडीए असेल त्या एफडीए साठी तुम्ही फाईल करताना ते डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करताय. तर हे सर्व पॅरा 4 सर्टिफिकेशन मध्ये त्या ठिकाणी फॉलो होणं गरजेचं असेल तेव्हाच तुम्ही पॅरा 4 सर्टिफिकेशन त्या ठिकाणी करू शकता. आता आपण जसं की याच्यामध्ये म्हणत होतो की पॅरा 4 सर्टिफिकेशन हे हॅच-वॅक्समन ऍक्ट मध्ये इम्पॉर्टंट आहे. आता इम्पॉर्टंट काय आहे की त्या ठिकाणी आपण असा क्लेम करतोय की जे काही तुमचं पेटंट आहे ते एकतर इनव्हॅलिड आहे एकतर ते आम्ही इन्फ्रिज नाही करत आहे तर त्याला बायपास करून आपण आम्ही त्या ठिकाणी जे काही जेनेरिक ड्रग आहे ते जेनेरिक ड्रग त्या ठिकाणी बनवतोय. ओके, त्याच्यामुळे हे जे काही पॅरा 4 सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेशन त्या ठिकाणी इम्पॉर्टंट मानलं जात. देन सेक्शन 4 स्टेटमेंट सॉरी सेक्शन 8 स्टेटमेंट. आता सेक्शन 8 चे स्टेटमेंट काय काय आहे ते आपण बघू. हे सेक्शन 8 स्टेटमेंट इन कॉन्ट्रास्ट ऑर्डिनरली इज नॉट ए ट्रिगर फॉर द पेटंट लिटिगेशन. आता इथं कोणत्या प्रकारचं पेटंटच्या लिटिगेशनला ट्रिगर करत नाहीये सेक्शन 8.
ओके सो टिपिकली द जेनेरिक ड्रग एप्लीकेंट अटेम्प्ट्स टू रिमूव फ्रॉम इट्स लेबल और कार्ब आउट एनीथिंग रिलेटेड टू द पेटेंटेड मेथ इन द रेफरन लिस्टेड लेबल्स। तर या ठिकाणी जो काही जेनेरिक ऍप्लिकंट असेल तो ऍप्लिकंट जे काही लेबलच्या रिलेटेड जे काही कंटेंट असेल ते कंटेंट जे काही रेफरन्स लिस्टेड ड्रग आहे त्याच्यामधून ते रिमूव्ह करू शकतो किंवा त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही दुसऱ्या मेथड आहेत त्या दुसऱ्या मेथड त्याच्यामध्ये तो यूज करू शकतो जो काही ऍप्लिकेशन जो कोणी फाईल करत असेल तो। ओके देन ॲज अ रिझल्ट देर इज नो सर्टिफिकेशन ऑर द नोटीस रिक्वायरमेंट। जेनेरिक ड्रग कंपनीज मे यूज द सेम प्रोसिजर टू द 3 इयर्स न्यू क्लिनिकल स्टडी एक्सक्लुसिव्हिटी बाय कार्विंग आउट द इन्फॉर्मेशन दॅट रिलेट टू द क्लिनिकल ट्रायल्स अँड द रिलिव्हंट अप्रूवल। आता जर समजा त्या ठिकाणी ANDA ऍप्लिकेशन एखादं करत असेल किंवा जेनेरिक ऍप्लिकेशन एखादी कंपनी त्या ठिकाणी जे काही 3 वर्षाचं क्लिनिकल स्टडी एक्सक्लुसिव्हिटी आहे ती एक्सक्लुसिव्हिटी त्या ठिकाणी अवॉइड करते तर ती बायपास करून त्या ठिकाणी जे काही अप्रुव्हल असेल ते अप्रुव्हल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करते। देन दी FDA विल अप्रूव्ह दिस सो कॉल्ड स्किनी लेबल्स इफ इट इज डज नॉट मेक द प्रपोज ड्रग लेस सेफ ऑर द इफेक्टिव्ह दॅन द लिस्टेड ड्रग फॉर ऑल रिमेनिंग नॉन प्रोटेक्टेड कंडिशन्स ऑफ यूज। तर त्या ठिकाणी ज्या काही नॉन प्रोटेक्टेड अदर कंडिशन असतील युझिंगच्या रिलेटेड त्या सर्व कंडिशनला बायपास करून जे काही ANDA असेल ते ANDA त्या ठिकाणी फाईल करण्याचा प्रयत्न करते ट्राय त्या ठिकाणी करते। ओके देन लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज द ANDA एक्सक्लुसिव्हिटी। आता ANDA ची एक्सक्लुसिव्हिटी काय काय असू शकते ते आपण बघू। सो द फर्स्ट फाइलर ऑफ एन ANDA with a para 4 certification concerning on the reference listed is reference listed drugs is potentially entitled to a 180 days period during this the FDA will not approve any other ANDA having a para 4 certification for a generic version of the reference listed drug however the first filer may फॉरफिट दिस एक्सक्लुसिव्हिटी। तर या ठिकाणी जर फर्स्ट फाइलर असेल ज्यांनी त्या ठिकाणी NDA-च्या नंतर फर्स्ट ऑफ ऑल फाईल केलं असेल त्याला त्या ठिकाणी 180 डेजची एक्सक्लुसिव्हिटी FDA थ्रू अप्रूव्ह होते अंडर द पॅराफोर सर्टिफिकेशन। पॅराफोरच्या सर्टिफिकेशनच्या अंडर जर त्याने त्या ठिकाणी अप्लाय केलं असेल तर त्याला त्या ठिकाणी 180 डेजची मार्केटिंग एक्सक्लुसिव्हिटी ऑफर केली जाते किंवा दिली जाते किंवा अप्रूव्ह। देन फर्स्ट फाइलर एक्सक्लुसिव्हिटी ब्लॉक्स फायनल अप्रूवल ऑफ अदर ANDAs विथ पॅराफोर सर्टिफिकेशन फॉर 180 डेज। आणि 180 डेजच एकदा त्याला अप्रूवल भेटलं जो काही फर्स्ट फाइलर असेल तो त्याच्यानंतर जे काही 180 डेजच जे काही अप्रूवल असतं ते अप्रूवल पॅराफोर सर्टिफिकेशनच्या अंडर अदर साठी ब्लॉक होऊन जातं। जर समजा एखाद्या कंपनीला भेटलं 180 डेजची मार्केटिंग एक्सक्लुसिव्हिटी तर अदर जे काही कंपनीज असतील ते कंपनीज त्याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही। देन हाऊ एव्हर फर्स्ट फाइलर एक्सक्लुसिव्हिटी डज नॉट अप्लाय अगेन्स्ट अँड ऍप्लिकंट हू हॅज फाइल्ड अ सेक्शन 8 स्टेटमेंट बिकॉज इट इज नॉट अ पॅराग्राफ 4 सर्टिफिकेशन। आणि सेम असं जे असेल की जर समजा फर्स्ट फाइलर असेल तो फर्स्ट फाइलर एखाद्या कंपनीच्या विरुद्ध किंवा ऍप्लिकंटच्या विरुद्ध त्या ठिकाणी जर समजा त्याने सेक्शन 8 स्टेटमेंट फाईल केलं असेल तर त्याच्या विरोधात किंवा त्याच्या समोर किंवा त्याच्या विरोधात आपण म्हणतो त्याच्या विरोधात त्या ठिकाणी पॅराफोर सर्टिफिकेशन फाईल करू शकत नाही कारण की हे दोघं डिफरंट आहेत म्हणून तो तिकडे फाईल करू शकत नाही। तर सेक्शन 8 हे त्या ठिकाणी वेगळी कंडिशन आहे आणि जे काही पॅराफोर सर्टिफिकेशन आहे त्या ठिकाणी वेगळी कंडिशन असेल। ओके देन पेटंट टर्म एक्सटेन्शन। आता पेटंट कोणत्या केसमध्ये एक्सटेन्शन होऊ शकतं जे काही पेटंट आहे ते पेटंट काही केसमध्ये त्या ठिकाणी त्याचा जो काही पिरियड असतो तो पिरियड जातो तर तो कोणत्या केसमध्ये एक्सटेंड केला जाऊ शकतो ते आपण बघू। सो दे हॅच वॅक्समन ऍक्ट आणि ही जी काही प्रोसिजर होती ही जी काही प्रोव्हिजन्स होत्या त्या प्रोव्हिजन्स हॅच वॅक्समन ऍक्टने त्या ठिकाणी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केल्या। सो दे हॅच वॅक्समन ऍक्ट प्रोव्हाइड्स अ पेटंट टर्म एक्सटेन्शन फॉर पॅरेंट कव्हरिंग सॉरी द पेटंट कव्हरिंग सर्टन प्रॉडक्ट्स अँड द मेथड्स इन्क्लुडिंग ह्युमन ड्रग प्रॉडक्ट्स दॅट आर सब्जेक्ट टू FDA अप्रुव्हल। तर FDA च्या अप्रुव्हल नंतर जे काही
पेटंट असेल तर पेटंटचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी केलं जाऊ शकते इन केस ऑफ द प्रॉडक्ट अँड द मेथड. तर जे काही प्रॉडक्ट आणि मेथड्स असतील रिलेटेड ऑफ द ह्युमन ड्रग्स प्रॉडक्ट, तर त्या ठिकाणी जे काही FDA ते FDA त्यांना अजून काही एक्सटेन्शन त्यांच्या पेटंटमध्ये प्रोव्हाइड करू शकतं, पण ते सर्टेन कंडिशनवरती. ओनली वन एक्सटेन्शन कॅन बी ग्रँटेड इन कनेक्शन विथ ए पर्टिक्युलर प्रॉडक्ट अँड इट मस्ट बी फॉर अ पेटंट दॅट क्लेम्स इदर ए. तर त्या ठिकाणी काही अशा कंडिशन आहेत, त्या कंडिशन फॉलो करूनच त्या ठिकाणी जे काही एक्सटेन्शन असेल ते एक्सटेन्शन प्रोव्हाइड केलं जातं, आणि हे एक्सटेन्शन हे एकदाच त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल, सारखं सारखं केलं जाणार नाही किंवा मोर दॅन वन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार नाही. तर जर समजा आता काही या ठिकाणी तीन प्रकारच्या कंडिशन आहेत, त्या तीन प्रकारच्या कंडिशन जर समजा फॉलो करत असेल तरच त्या ठिकाणी जे काही पेटंट एक्सटेन्शन आहे ते एक्सटेन्शन प्रोव्हाइड केलं जाऊ शकतं. तर फर्स्ट कंडिशन आहे ड्रग प्रॉडक्ट विच मीन्स द ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट अँड एनी अप्रूव्ड ड्रग युझिंग दॅट ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. जर समजा ड्रग प्रॉडक्टमध्ये एखादा ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंटमध्ये काही तुम्ही चेंज केला तर ते चेंज त्या ठिकाणी असेल तर तुमचा जो काही प्रॉडक्ट असतो तो प्रॉडक्ट जे काही पेटंट असेल त्या पेटंटला त्या ठिकाणी एक्सटेन्शन अजून त्या ठिकाणी देण्यात येऊ शकतं. ऑर द मेथड ऑफ युझिंग ए ड्रग प्रॉडक्ट, किंवा त्या ड्रग प्रॉडक्टची एखादी मेथड तुम्ही डेव्हलप केली असेल तर तुम्ही त्या बेसिसवर त्याचं एक्सटेन्शन घेऊ शकता. ऑर मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग प्रॉडक्ट, किंवा मॅन्युफॅक्चरिंगची त्या ड्रग प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंगची मेथड तुम्ही त्या ठिकाणी डिस्कवर केली असेल तर त्या बेसिसवर तुम्ही एक्सटेन्शन घेऊ शकता. या कंडिशन फुलफिल केल्या तरच त्या ठिकाणी एक्सटेन्शन भेटू शकतं. देन द पेटंट लिटिगेशन अंडर द हॅच वॅक्समन ऍक्ट. आता हॅच वॅक्समन ऍक्टच्या अंडर जे काही पेटंट आहे ते पेटंटच्या काय केलं जातं, कसं केलं जातं ते आपण बघू. सो व्हेरियस टाइम पिरियड कन्सर्निंग आस्पेक्ट ऑफ द लिटिगेशन दॅट मे अफेक्ट द FDA's अप्रुव्हल प्रोसेस, आणि FDA च्या अप्रुव्हल प्रोसेसवर जे काही पेटंट लिटिगेशन आहे त्याचा इफेक्ट होऊ शकतो. सो सर्टन डिफेन्सेस अँड द काउंटर क्लेम्स दॅट ड्रग कंपनीज मेरेज, आणि ह्या केसमध्ये खूप साऱ्या ड्रग कंपनीजनी त्यांच्या डिफेन्समध्ये काउंटर क्लेम्स त्या ठिकाणी केलेले आहेत. सो स्पेसिफिक रेमिडीज द पार्टीज सेंड टू सिक, त्या ठिकाणी काहीतरी स्पेसिफिक रेमिडीज त्याच्यावरती शोधणं त्या पार्टीजला मॅन्डेटरी किंवा गरजेचं असणार आहे. देन युनिक चॅलेंज इज एंटरिंग इन टू द सेटलमेंट अग्रीमेंट्स, आणि युनिक या ठिकाणी चॅलेंज क्रिएट झाले याच्यामध्ये पेटंट लिटिगेशनच्या अंडर. ओके, सो अशा प्रकारे हे जे काही हॅच वॅक्समन ऍक्ट आहे ते ऍक्ट आपण या ठिकाणी बघितलं. तर ह्या ऍक्टमध्ये मोस्टली काय की जे काही तुमचं जेनेरिक प्रॉडक्ट असणार आहे, जेनेरिक ड्रग किंवा आपण म्हणू शकतो त्याला ANDA ऍप्लिकेशन असणार आहे, ते ANDA ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी करत असतो. याच्यामधला अजून एक छोटासा पार्ट आपला तो म्हणजे बायो इक्वॅलन्स स्टडी नेमकं काय असतं ते पण आपण याच्यामध्ये बघू, ॲज वेल ॲज अजून तुमचं US पेटंट ॲक्टच्या फीचर्स राहिले आहेत, फीचर्स ऑफ द US पेटंट ॲक्ट. तर USचे फीचर काय आहेत ते आपण या ठिकाणी अजून याच्यामध्ये बघणार आहे. सो आय थिंक इनफ फॉर द डे, बाकीचं राहिलेलं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो थँक्यू सो मच फॉर बिइंग हियर. थँक्यू.